अंबरनाथ पालिकेने डेंटल कॉलेजच्या मालकाला हायकोर्टाच्या आदेशानुसार 4.5 कोटींची भरपाई न देता पालिकेने सुप्रीम कोर्टात अपील करावी अशी मागणी अंबरनाथ शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। पालिका सुप्रीम कोर्टात अपील का करत नाही असा सवालही यावेळी भाजपने उपस्थित केलाय। कोरोना काळात अंबरनाथच्या डेंटल कॉलेजमध्ये पालिकेच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं, मात्र हे कोविड सेंटर उभारताना कॉलेजच्या मालकाची कोणतीही परवानगी न घेता कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं, त्यामुळे कॉलेजच्या मालकानं हायकोर्टात धाव घेत नगरपालिकेकडे 4.5 कोटी रुपयांच्या भाड्याची मागणी केली होती। त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानुसार पालिकेनं कॉलेजच्या मालकाला 4.5 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली, त्यासाठी पालिकेनं शासनाकडे निधीची मागणी केली होती, मात्र पालिकेनं कॉलेजच्या मालकाला 4.5 कोटी रुपये न देता सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडावी अशी मागणी अंबरनाथ शहर भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबतचं निवेदन भाजपचे शहर अध्यक्ष अभिजित करंजुले यांनी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना दिलंय। तसंच सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यासाठी येणारा खर्चही भारतीय जनता पार्टी करेल असं यावेळी शहर अध्यक्ष अभिजित करंजुले यांनी सांगितलंय। डेंटल कॉलेजचे जे मालक होते त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतात आणि कोणत्याच प्रकारचं रेंट ॲग्रीमेंट नसताना त्या ठिकाणी 4.5 करोड नगरपालिकेने डेंटल कॉलेजला देण्याची ऑर्डर त्या ठिकाणी घेऊन येतात आणि ह्या ठिकाणी लक्षात येतं की त्या कोर्टामध्ये नगरपालिकेचे जेही वकील होते त्या ठिकाणी युक्तिवाद करण्यामध्ये संपूर्ण अपयश त्या ठिकाणी ठरले। आज गेल्या 1 महिन्यानंतर देखील आम्ही जेव्हा नगरपालिकेकडनं त्या गोष्टीची विचारणा करतो तर नगरपालिकेने सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्याच प्रकारचा अपिलात जाण्याचा देखील त्या ठिकाणी विचार केला नाही। आज भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने आम्ही माननीय मुख्याधिकारी रसाळ साहेबांना या ठिकाणी भेटलो। आमच्या भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातले जी वकील आघाडी आहे म्हणजे गेल्या त्याच्यामध्ये 8-10 वकिलांची जी आमची टीम आहे ही संपूर्ण त्या ठिकाणी आम्ही त्यांना निःशुल्क त्या ठिकाणी ते मदत करायला तयार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊन जे 4.5 करोड हे अंबरनाथकरांच्या कष्टाचे घामाचे पैसे त्या ठिकाणी कसे वाचवता येतील ह्या ठिकाणी त्यांनी आपला विचार केला पाहिजे। तर ह्या ठिकाणी आम्ही त्या एक निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज त्या ठिकाणी दिलं।